नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। सैदापूर येथील आरोपी अर्जुन नागराज गोसावी याला सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते, तरी देखील तो आदेशाचा भंग करत सैदापूर येथील राहत्या घराच्या परिसरात वावरत होता, त्यामुळे सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार पलटण शहर भाजपच्या वतीने शहरातील उमाजी नाईक चौक, रविवार पेठ, नाना पाटील चौक, महापुरा पेठ तसेच सोमवार पेठ येथील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले। पलटण शहरातील सर्व रस्ते भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खराब झाले असून 72 कोटींच्या भुयारी गटार योजनेला बेकायदेशीरपणे 118 कोटी देऊन सुद्धा शहरातील रस्ते होत नाहीत, हे मोठं दुर्दैव आहे, अशी टीका यावेळी नगरसेवक अनुप शहा यांनी केली। शिवथर येथील वन विभागाच्या माळरानात गुरे चरायला घेऊन गेलेल्या बाळकृष्ण साबळे याने वनमजूर तुषार चव्हाण वय 27 याला दमदाटे करून दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळकृष्ण साबळे हा वन विभागाच्या माळरानात गुरे चरायला घेऊन गेला असता वनमजूर तुषार चव्हाण याने गुरे चारण्यास मनाई करत माळरानातून गुरे बाहेर घेऊन जावा असे सांगितले। याचा राग साबळे याला आल्याने त्याने वनमजूर तुषार चव्हाण याला मारहाण केली। या प्रकरणी वनमजूर चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात साबळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सातारा पुणे महामार्ग क्रमांक 4 वर ठक्कर सिटी समोर अल्टो आणि ट्रक यांचा अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रक समोर सर्व्हिस रोडवरून अचानक अल्टो कार आली। ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक दाबल्यामुळे मोठा अपघात टळला। अपघातात अल्टो कारचे थोडे नुकसान झाले, मात्र यात कोणालाही इजा झालेली नाही। महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील कासरूड गावातील धनेश अशोक चव्हाण वय 27 वर्ष या युवकाने राहत्या घरात लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, याची माहिती याच गावात राहणारा अमित अशोक मोरे याने 9 सप्टेंबर रोजी शिरवलीचे पोलीस पाटील विलास धोंडीराम मालुसरे यांना दिली। त्यानंतर पोलीस पाटील विलास मालुसरे यांनी ही खबर कुंभरोशी आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे ASI पावरा यांना दिली। पावरा यांनी 10 सप्टेंबर रोजी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। लोणंद येथील प्रभाग क्रमांक 12 मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 12 हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला होता। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा शनिवारी नागरिकांमध्ये दिवसभर दिसत होती। संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले वय 39 राहणार उंदरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याला बारामतीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 5 दिवस म्हणजेच 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। मूळचे सोनगाव येथील असलेले आणि सध्या मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या खासगी सचिवपदी कार्यरत असलेले डॉक्टर प्रमोद शिंदे यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी म्हणून सहसचिव दर्जाच्या पदावर पदोन्नती झाली आहे। गेली 22 वर्षे डॉक्टर शिंदे यांनी शासनामध्ये विविध पदांवर कामगिरी केली असून पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। सातारा शहरात गेल्या 3 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण घटू लागले आहे। सलग आलेले कोरोनाचे संकट पाहता शहरातील गणेशोत्सव मंडळांकडून अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे। सातारा पालिकेकडे यंदा केवळ 82 गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली असून त्यापैकी 52 मंडळांना सातारा पालिकेच्या वतीने सूचना पत्र दिले गेले आहे। सातारा पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी देखील अतिशय साध्या पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार यांनी महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांचे 100% लसीकरण झाल्याचे जाहीर केले होते, परंतु ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे। केवळ शहराचा विचार केला तर कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले 2400 नागरिक बाकी आहेत, तर मग तालुक्यातील 100% लसीकरण झाल्याचा दावा कशाच्या आधारे घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे। केवळ प्रसिद्धीसाठी व राज्य शासनाकडून पाठीवर थाप पडावी म्हणून ही घोषणा तर केली नाही ना असा प्रश्न नागरिक करीत आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, त्याचबरोबर शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।